दरम्यान सामन्याला सुरुवात होते. विनायक कोंडे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. हलक्या हाताने स्टीअर करतोय. एक धाव निघते. एका धावेनिशी संघाची धाव संख्या म्हणजे उभार घेते. धावांचा श्री गणेश होतोय. एक अशी धाव संख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजे वाडा तर इलेव्हन संघाची. प्रसाद तारी स्ट्राइकंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेग साइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू जेलबाद होण्याचा संभव होता, परंतु संभव टाळतो आणि चेंडू जाऊन आलिंगन घेतोय. ते म्हणजे सीमारेषेचा चौकार खेचला जातोय. डीजे दरम्यान दुसऱ्या चेंडूवरती आपले मनसुबे स्पष्ट करतोय. तो म्हणजे प्रसाद तारी. दोन चेंडूंच्या सांगतेकडे आतापर्यंत पाच अशी धाव संख्या पाहायला मिळते ती म्हणजे वाडातर इलेव्हन संघाची. आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणात बदल होतोय. कुठेतरी ज्या साईडला चौकार खेचला गेला होता त्या साईडला क्षेत्ररक्षक नेमला जातोय. दरम्यान विनायक आपल्या भातातील तिसरा बाण घेऊन समोर प्रसाद हलक्या तरी ऑफसाईडच्या दिशेने स्टीअर करतोय. इथे मात्र झेलबाद होण्याचा पुन्हा एकदा संभव होता. याही वेळी गचा क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय. परिणामी एक धाव निघते आणि प्रसाद तरी याला एक चांगलं जीवदान मिळतंय. या एका धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे बिनबाद सहा. दरम्यान खूप सुरेख अशा प्रकारची गोलंदाजी होती, परंतु त्या प्रकारे समयोचित अशा प्रकारची साथ लाभली नाही ती म्हणजे क्षेत्ररक्षकांकडून. दरम्यान विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय कट्टा क्रिकेट क्लब कडून. यावेळी मात्र स्वैरची दाद मागितली जाते. पंचांकडून दुजोरा दिला जातोय. पंच दोन्ही हात समांतर करून स्वैरचा इशारा करतात. स्वैर धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे सात वरती. ज्या जर्सीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला 2011 साली त्याच क्रमांकाची जर्सी म्हणजे सात आणि हा सात नंबर आपल्याला इथे स्कोर बुकवरती पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा विनायक गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. ऑफसाईडच्या दिशेने उचटोलावलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावतोय आणि हा चेंडू सीमारेषेला आलिंगन देतोय. चौकार डीजे. दरम्यान चार चेंडूच्या सागतेकडे बिनबाद 1100 धाव संख्या म्हणजे नीलसन फिगर मध्ये आपल्याला धाव संख्या बघायला मिळते. विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अकूट पद्धतीचा चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे समाचार घेतोय. आणि हाही चेंडू मला वाटतं निश्चितपणे चौकाराला जातोय. आणि या दोन चौकारांनी संघाची धाव संख्या मात्र परावर्तित होते ती म्हणजे 15. दरम्यान पाच चेंडूंच्या सांगतेकडे आतापर्यंत बिनबाद 1500 धाव संख्या आपल्याला स्कोर बुक वरती तांडेल सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुरेख असं आयोजन आहे. विनायक आपल्या षटकाची सांगता करणारा चेंडू म्हणजे भैरवी घालणारा चेंडू घेऊन जुन्या डोंबिवलीच्या या मैदानावरती पाहायचं. या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतोय. पुन्हा एकदा त्या दिशेला टोलावलेला चेंडू आणि याही चेंडूवरती खणखणीत अशा प्रकारचा चौकार. सलगच्या तीन चेंडूंवरती तीन चौकार खेचून चौकारांची हॅट्रिक साधली जाते ती म्हणजे कुणालच्या माध्यमातून. एकदा जोरदार डीजे वाजू दे. दरम्यान पहिल्या षटकामध्ये 29 धावा मोजल्यानंतर दुसरं षटक कोण फेकतो हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. कारण हे षटक निश्चितपणे जखडून ठेवावं लागेल.
नेवल डॉकयार्ड गाबीज समाज मुंबई आयोजित नेवल डॉकयार्ड गाबीज समाज चषक 2024 आणि या स्पर्धेमधील आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील मला वाटतं हा निश्चितपणे दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे अनिश मालवणकर. पंचांच्या डाव्या साईडने मारा करेल अनिश मालवणकर. निश्चितपणे हे दोन्ही उदळलेले वारू रोखण्याचं त्याच्या हातात शिरसंधान असेल. दरम्यान क्षेत्ररक्षण सजविले जाते आणि आता मात्र स्ट्राईक गेडवरती बऱ्याचशा कालावधीनंतर प्रसाद तारी. निश्चितपणे प्रसादच्या आडनावामध्ये तारी आपल्याला बघायला मिळते, परंतु हा गोलंदाजांना तारतोय की मारतोय हे देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरेल. कारण आपल्या संघाला जर विजय संपादन करून द्यायचं असेल तर निश्चितपणे त्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती तुटून पडणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. दरम्यान गोलंदाजीला सुरुवात होते रिव्हर्स स्वीपचा फटका आणि हा फटका यशस्वी ठरतोय आणि हा फटका फ्लॅट मला वाटतं निश्चितपणे चौकार म्हणून घोषित केला जातोय. बॅक टू बॅक चौकार खेचले जात आहेत आणि या चौकाराच्या निश्चितपणे मी तारी बोललो होतो आणि हा तर मारणारा ठरतोय प्रतिस्पर्धी गोलंदाजांना. दरम्यान पुन्हा एकदा बॉलची चाचपणी करताना दोन्ही फलंदाज अनिश आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पाहायचंय दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकतोय, प्रसादला जखडून ठेवतोय की प्रसाद त्याच्यावरती हल्ला चढवतोय. सर्व लाईनमनला विनंती आहे बॉल आणायला जाताना जरा पायाखाली वगैरे बघा, कारण रानामध्ये जाताना थोडंफार जनावरांची भीती असू शकेल. धन्यवाद. निश्चितच सगळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा करणं गरजेचं असतं, खेळ हा होतच राहतो. दरम्यान अनिश गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय तर समोर पुन्हा एकदा प्रसाद तारी. हलक्या त्याने स्टीअर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र भेदक होता आणि यष्ट्यांचा भेद घेऊन प्रसाद तारी याला डगआउटच्या दिशेने पाठवण्यात यशस्वी ठरतोय. प्रसादच्या रूपात पहिला धक्का बसतोय तो म्हणजे वाडा तर 11 डीजे. वन डाऊनच्या स्वरूपात आपल्याला म्हणजे विराट कोहलीच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला मिळते. पाहायचंय विराट कोहली जसा खेळतो तसा हा खेळाडू खेळ करतो की नाही. अनिश याची भेदक गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चौकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू कशा प्रकारे फेकायचा हा निश्चितपणे एक चांगला डावपेच त्याने मनात रचला आणि तो डावपेच यशस्वी करून ठरविला. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. प्रसादचा विकेट घेतल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास दुणावलेला हा अनिश. फलंदाज चप्पल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने उंच टो लावलेला चेंडू आणि या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अक्षय कोंबुर्लेकरची खेळ संपुष्टात आणली जाते. गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजे अक्षय कोंबुर्लेकर डीजे. निश्चितपणे आपल्या कोली लोकांचा मान आई तुझं देऊळ बघायचं आईचा आशीर्वाद कोणाला लाभतोय. दरम्यान रुपेश कोइंडे नामक फलंदाज स्ट्रायकांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. सलगच्या दोन चेंडूंवरती दोन विकेट घेतल्यानंतर मला वाटतं निश्चितपणे
हॅट्रिकची नामी संधी असेल ती म्हणजे अनिश मालवणकर याला. निश्चितपणे गौरवच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपला गेला आणि अक्षय कुंभुर्लेकरची खेळी संपुष्टात आणण्यात आली. अनिश हॅट्रिकच्या मार्गवरती आणि इथे मात्र सन्मानपूर्वक खेळ केला जातो आणि एक धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. बऱ्याचशा कालावधीनंतर 24 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत पाहायला मिळते. दरम्यान इथे एक चांगली जोडी आपल्याला पाहायला मिळते. जो फलंदाज बॅटिंग करतोय तो मामा आहे खऱ्या आयुष्यात बघायला गेला तर, आणि जो गोलंदाज गोलंदाजी करतोय तो त्या मामाचा भाचा आहे. म्हणजे निश्चितपणे मामा भाच्याचा हा सामना आहे. बघायचंय मामा हवी ठरतोय की भाचा हवी ठरतोय. मामाने फटका तर लगावलाय आणि हा फटका निश्चितपणे मामा मला का म्हटलं जात, भाच्याला चांगला दडा शिकवलाय आणि निश्चितपणे कुठेतरी जाऊन आईला सांगावं लागेल मामाने माझ्यावरती हल्ला चढविलाय. मला वाटतं निश्चितपणे दर्यामध्ये एरिया आहे आणि इथे कुठेतरी आपल्याला तसाच आपल्याला बघायला मिळतं. आणि ठाण्यामध्ये सुद्धा वर्तक नगरमध्ये मामा भाचा असा एक एरिया आहे असं मला तांडेल सरांच्या माध्यमातून समजतंय. निश्चितपणे आताच्या या चेंडूवरती मामा हवी ठरला होता, म्हणजेच कुणाल हवी ठरले होते. आणि आता अनिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय आपल्या मामाला गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू, या चेंडूवरती एक धाव निघते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे परंतु प्रयत्न हा प्रयत्न राहतोय. परिणामी एक धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते, ती म्हणजे 2 षटकांच्या सांगते क्रेस 2-31. कुठेतरी बाकीच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं परंतु जसा की मामा स्ट्राईक वरती आला, मामाला कुठेतरी साधा सोपा निश्चितपणे चेंडू आणि मामाने सुद्धा त्या चेंडूचा चांगला समाचार घेतला. 2 षटकांच्या सांगते क्रेस 2-31 अशी धावसंख्या. दरम्यान फलंदाजांकडून बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब करण्यात येत आहे आणि हे बॅटिंग पॉवर प्ले निश्चितपणे का घेतलं असेल, कारण 2 षटकांमध्ये धावांची धावगती ही अत्यंत चांगली आहे. त्यामुळे आता मात्र कुठेतरी भाऊजी आणि मेवणा, म्हणजे मेवणा म्हणजे अवघड जागेवरच दुखणं म्हटलं तरी वावग ठरणार नाही निश्चितपणे. आणि इथे मेवणा मात्र बॉलरची भूमिका बजावतो तर भाऊजी फलंदाजीची भूमिका बजावतो. आणि इथे मेवण्यावर सुद्धा कडक वार बघायला मिळतोय. इथे मगाशी मामा हवी ठरला होता आणि इथे भाऊजी हवी ठरतोय. खरंच खूप सुंदर अशा प्रकारची खेळी साकारली जाते. भाच्याला बक्ष नाही दिलं आणि मेवण्याला सुद्धा बक्ष नाही दिलंय. खरंच खूप सुंदर अशा प्रकारची फलंदाजी आज आपल्याला नेवल डॉकयार्ड या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायला मिळते. कुठेतरी नातेसंबंध बाजूला ठेवून एक आपल्या संघासाठी काय खेळ करायचा हा खेळ करून दाखवतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय तो म्हणजे शुभम गोविंदे. कुणाल स्ट्राइक यांच्या दिशेने या दिशेला आहे. लेग साइडच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंच आकाशाला गवसणी घालून 6 धावांची खूण करतायत. 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र 43 अशी धावसंख्या. डीजे सुंदर गाणं वाजवलं आणि इथे खरोखरच मेवणा आणि भाचा यांचा भाऊजीने आणि मामाने खेळ मांडलाच आहे. खूप सुंदर अशा प्रकारे या जुन्या डोंबिवलीच्या मैदानावरती मामाची आणि भाऊजींची
खेळ आपल्याला बघायला मिळते. दरम्यान पुन्हा पुढचा चेंडू घेऊन याही चेंडूवरती एक सुरेख फटका घेतला जातोय, परंतु या फटक्यावरती मात्र जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे दोन धावा निघतायत. एक सुरेख फटका होता, तेवढं सुरेख कॅच आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे शुभमच्या माध्यमातून. दरम्यान या दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती म्हणजे 2-45. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन शुभम कोइंडे याही चेंडूवरती एक कडक प्रहार बघायला मिळतोय आणि ते झेलबाद होण्याचा संभव होता. एक चांगला प्रयत्न तिथे बघायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या दिशेला. या चेंडूवरती मात्र एकच धाव निघते. खूप सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. झेल तर टिपलं गेलं नाही, परंतु आपल्या संघासाठी मात्र निश्चितपणे 5 धावा रोखलेल्या आहेत. या एका धावेच्या सहाय्याने संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 2-46. दरम्यान शुभम आपल्या गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र कुठेतरी फलंदाज शपल होतोय. ऑफसाईडच्या दिशेने स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय गलीमध्ये. धाव संख्या मात्र कुठल्याही प्रकारची निघत नाही. 2 षटकांनी 5 चेंडूंच्या सांगतेकरेस आतापर्यंत 2-46 अशी धावसंख्या आपल्याला स्कोरबुक वरती तांडेल सरांच्या माध्यमातून किंवा डिजिटल आपल्या स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान षटकाची सांगता करणारा म्हणजे भैरवी घालणारे चेंडू घेऊन आणि हाही चेंडू उत्तम प्रकारे फेकतोय आणि परिणामी 3 षटकांच्या सांगतेकरेस 2-46 अशी धावसंख्या आतापर्यंत स्कोरबुक वरती आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर अशा प्रकारची फलंदाजी आतापर्यंत कुणालच्या माध्यमातून. आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये तब्बल 35 धावा कुठल्या आहेत आणि या 35 धावांमध्ये इक्वली 3-3 प्रत्येकी षटकार आणि चौकारांची आतषबाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. साधारणपणे 350 म्हणजे 350 स्ट्राईक रेटने ही धावसंख्या उभारली गेली. निश्चितपणे आपल्या संघाला विजयासमीप नेऊन ठेवण्यासाठी ही धावसंख्या खूप मोलाची ठरेल. नेवल डॉकयार्ड गाबीत समाज आयोजित नेवल डॉकयार्ड गाबीत समाज चषक. दरम्यान पंकज बटा यांनी पॅव्हिलियन पाशी यायचे. पंकज बटा आपणास विनंती आहे आपण पॅव्हिलियन पाशी यायचे. जय बजरंग मळई आणि श्रीकृष्ण कोळम या दोन्ही संघाच्या कर्णधाराने हे 5 ओव्हर संपले की नाणेफेक साठी यायचे. जय बजरंग मळई श्रीकृष्ण कोळम. दरम्यान वैयक्तिक कोटीतील पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो विघ्नेश केशव. साऊथ आफ्रिकेच्या संघामध्ये केशव महाराज आहे. निश्चितपणे त्याने खूप चांगली कामगिरी केली होती वर्ल्ड कपच्या एका सामन्या दरम्यान. तशाच प्रकारची कामगिरी करण्यासाठी कुठेतरी हा केशव सुद्धा सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आणि कुणालला जखडून ठेवले पहिल्या चेंडूवरती, परंतु कुणाल हा सहजरित्या जखडून राहणारा फलंदाज नाही. त्याने ते सिद्ध करून दाखवलेले आहे मागच्या 3 ओव्हरमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू मला वाटतं कुठेतरी MS धोनी स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव जातो कारण खूप सुरेख अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे सर्कल मध्ये आपल्याला बघायला मिळते. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय तो म्हणजे विघ्नेश केशव. निश्चितपणे साऊथ आफ्रिकेच्या केशव महाराज या महान खेळाडूची सुद्धा आठवण करून देताना दिसतोय तो म्हणजे हा आपला केशव गाबीत समाजाचा खेळाडू. या चेंडूवरती मात्र लेग साईडच्या दिशेने स्टीअर करतोय जमिनी सरपाटी जाणारा चेंडू. या चेंडूवरती आतापर्यंत 1 धाव निघते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु कुठेतरी एक चांगला थ्रो निघतोय आणि त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 47. 2-47 अशी धावसंख्या आतापर्यंत स्कोरबुक वरती बघायला मिळते. सलगचे 3 चेंडू मात्र सुरेख फेकले ते म्हणजे केशव यांनी. पुढचा चेंडू फलंदाज शपल होतोय आणि हा चेंडू मात्र यष्ट्यांचा भेद घेतोय आणि कुठेतरी श्रीरामाचा बाण जाऊन जसा रावणाच्या बेंबीवर बसावा तसा निश्चितपणे या यष्ट्यांचा भेद घेतोय तो म्हणजे आपला केशव डीजे. मळईच्या कर्णधाराने आपली 11-11 कार्ड घेऊन यायची आहेत, 12 कार्ड घेऊन यायची आहेत पॅव्हिलियन मध्ये. धन्यवाद. दरम्यान सलगचे 3 चेंडू चांगले फेकल्यानंतर 4थ्या चेंडूवरती मात्र यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू फेकला आणि केशवने या सामन्यामध्ये कुठेतरी कम बॅक करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान
चेतन भाबल नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय. बघायचंय चेतन भाबल कितपत धावसंख्या जमवतोय आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देतोय. दरम्यान चेतन भाबल हा निश्चितपणे या संघाचा संघनायक म्हणून ओळखला जातो. का मला संघनायक बनवलंय, का माझ्यामध्ये नेतृत्व गुण आहेत की नाही, या गोष्टी सगळ्या स्पष्ट करण्यासाठी निश्चितपणे चेतन भाबल चेतन भाबलचा इतिहास बघता बराचसा काळ त्याने या बऱ्याचशा मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड प्रस्थापित केले, परंतु कुठेतरी क्रिकेट पासून थोडस वंचित राहत त्याने थोडस खेळाकडे दुर्लक्ष केलं. त्याला समस्त गावित समाजाकडून विनंती असेल, आपल्याकडून आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल हवं याच्यासाठी आपण सुद्धा नियमितपणे क्रिकेट खेळावं, आपलं काम सांभाळून. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय विघ्नेश आणि लेग साईडच्या दिशेने हलक्या हाताने स्टेअर करतोय संघनायक आणि एक धाव निघते एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. तो म्हणजे 48 तीन बाद 48 अशी धावसंख्या. केशव याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विघ्नेश केवळ आणि केवळ फेकलेल्या 5 चेंडूंमध्ये 2 रन्स दिले आणि एक विकेट, एक महत्वपूर्ण असा मोहरा ज्याच्या माध्यमातून टिपला केला तोच विघ्नेश. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन निश्चितपणे कुणालसाठी आणि कुणालला सुद्धा जखडून ठेवण्याचा कुठेतरी प्रयत्न होता, परंतु हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने चौकाराला जातोय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते म्हणजे मला वाटतं निश्चितपणे 52 या धावसंख्येवरती संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागतंय. ठीक आहे, निश्चितपणे 4 षटकांच्या सांगतेखेरीज आतापर्यंत 3-52 अशी धावसंख्या म्हणजे संघाचं अर्धशतक धाव फलकावरती लागते आणि या तब्बल 40 वैयक्तिक धावा आहेत त्या म्हणजे कुणालच्या. निश्चितपणे कुणालचं कौतुक करावं तेवढं कमीच असेल, कारण वाढत तर 11 संघाकडून खेळताना पहिल्यापासूनच कुठेतरी आक्रमक फटकेबाजी करत आतापर्यंत आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कोट्यामध्ये 40 अशी धावसंख्या त्याने जमविलेली आहे. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक शेवटचं म्हणजे या इनिंगची सांगता करणारा षटक घेऊन येतोय तो म्हणजे अनुराग कोयंडे. आणि षटकातील पहिला चेंडू घेऊन अनुराग लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने स्टीअर करतो, जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे एक धाव निघते आणि कुठेतरी प्रसादला माफ करा कुणालला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्नही मात्र यशस्वी ठरतोय, कारण कुणालची कुठेतरी बॅट लागली आणि कुणालने कुठेतरी अर्धशतक जर ठोकावलं तर निश्चितपणे सध्या तो 40 वरती खेळतोय, म्हणजे 10 धावांची आवश्यकता आहे आपल्या अर्धशतकासाठी. दरम्यान अनुराग गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय आणि हा चेंडू उचटो लावला गेला आणि या चेंडूखाली निश्चितपणे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतो आणि अनुराग कुठेतरी राग निर्माण करतोय आणि कुणालची खेळी संपुष्टात आणली जाते. मला वाटतं निश्चितपणे आमचीच नजर लागली असावी डीजे. उरलेल्या या 4 चेंडूंवरती सुमित कोणाला जात्यात ठेवतोय आणि कोणाला सुपात ठेवतोय. अनुराग पुढचा चेंडू घेऊन समोर आहे सुमित आणि या चेंडूवरती मात्र ऑफसाईडच्या दिशेने उचटवलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन विसावतोय. जोर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल. तो निश्चितपणे 2 धावा निघतायत आणि या 2 धावींच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 55 या धावसंख्येवरती जाऊन विसावते.
दरम्यान अनुराग आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन अनुराग गोलंदाजी मार्गवरती सज्जवतोय. तर समोर आहे पुन्हा एकदा सुमित. सुमितने स्ट्रेटच्या दिशेने उचटवलेला चेंडू आणि या चेंडू खाली मला वाटतं निश्चितपणे क्षेत्ररक्षक घेतोय आणि झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय दुसऱ्या चेंडूवरती तो म्हणजे सुमित स्वतः सुपात जाताना दिसतोय डीजे. निश्चितपणे एक सुंदर गाणं वाजवलं गेलं मार्केट आपलंय तुमचा बाप आलाय. पण अनुरागने सुद्धा कुठेतरी सांगून ठेवलंय खेळला तेवढं खूप झालंय आता तुमचा बाप आलाय. परंतु आता मात्र सूरज म्हणजे सूर्याचा अवतार इकडे बघायला मिळतोय. बघायचं सूरज या चेंडूवरती कशा प्रकारे तुटून पडतोय पुढचा चेंडू आणि ते ऑफसाईडच्या दिशेने उंचटो लावतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आला होता परंतु चेंडू अडविण्याच्या नादात कुठेतरी झेल घेण्याचा संभव टळतोय आणि एक धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 56 या धावसंख्येवरती. दरम्यान या षटकाची आणि या इनिंगची सांगता करणारा चेंडू म्हणजे भैरवी घालणारा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे निश्चितपणे अनुराग. पाहायचंय अनु या चेंडूवरती कशा प्रकारे राग करतोय आणि ओ हो 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 क्या गेंद फेकी है. जो जो डाव्या यष्टीचा भेद घेणारा चेंडू आणि शेवट गोड खोतोय अनुरागच्या या माध्यमातून विकेट होतोय तो म्हणजे निश्चितपणे चेतन याचा डीजे. धन्यवाद. दरम्यान 5 षटकांच्या सांगतेकरीत 6 गड्यांच्या मोबदल्यात 56 अशी धावसंख्या आतापर्यंत बघायला मिळते. सन्माननीय संदीप दुरस सर या. संदीप दुरस सर या जरा नाणेफेक करायची आपल्या हस्ते. यापुढे लोणाला होणारा सामना येतो. जय बजरंग मळी कर्णधार श्रीकृष्ण कोळम कर्णधार या दोन्ही कर्णधार. दरम्यान साई आशिष पोट देवगड यांचे जे मालक आहेत त्यांच्याकडून पंचांना अगदी मोफत अशा टी शर्ट देण्यात आलेले आणि आपला जो मंडळ आहे नेवल डॉकयार्डचा जो मंडळ आहे त्यांना सुद्धा अत्यंत माफक दरात त्यांनी टी शर्ट उपलब्ध करून दिले. त्यांना खूप खूप धन्यवाद देईन आणि असंच सहकार्य तुमचं येणाऱ्या काळात राहू द्या अशी आपणास विनंती करेन. धन्यवाद. दरम्यान वाडतर 11 संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 56 अशी धावसंख्या. पुढच्या सामन्याची नाणेफेक होते या ठिकाणी. जय बजरंग मळी वर्सेस श्रीकृष्ण कोळम या दोन संघांदरम्यान आमचे सन्माननीय संदीप दुरस सर यांच्या हस्ते नाणेफेक होते. श्रीकृष्ण कोळम या संघाने नाणेफेक विजयी झालेला निर्णय सांगायचा आहे. कर्णधार प्लीज. कर्णधार कोळम संघाचा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षण करतोय श्रीकृष्ण कोळम हा संघ नाणेफेक विजयी झाल्यानंतर. धन्यवाद. चला कॉमेंटरी बॉक्स. 57 धावांची आवश्यकता आहे. 56 अशी धावसंख्या आपण जमविली आहे. दरम्यान येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे सांगण्यासाठी माझे साथी समालोचक सन्माननीय श्री रुपेशजी मोंडकस इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी काही काळासाठी तुमची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अभय शेलटकर. हॅलो हॅलो हॅलो
कटकर क्लट्टा च्या वतीने सलामीची जोडी मैदानात येते. 57 धावांचा उद्दिष्ट असेल ते कटक क्लब कट्टा मुंबई संघासमोर. वाडा तर 11 संघाने आपले 5 षटकांमध्ये तब्बल 6 गडी गमावून 56 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली होती आणि 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते कट्टा क्लब कट्टा समोर. सलामीची जोडी मैदानात येते. पंचाने सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजून बरेच सामने व्हायचे. कॅमेरामन जरा कॅमेरा फिरवा इकडे पॅव्हिलियनच्या दिशेला बॅनर कडे. सलामीची जोडी मैदानात येते. अनिश मालवणकर आणि अनुराग कोंडे. स्ट्राईक एंडच्या दिशेने जातोय अनुराग कोंडे तर नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देतोय अनिश. आणि सलामीचा षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक चेतन बाबल. 30 चेंडू 57 धावा. विजयाचं समीकरण असेल ते 30 चेंडू आणि 57 धावा. पंचांचा इशारा होतोय सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज एक उजव्या हातीचा फलंदाज. सुंदर फटका निश्चित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पहिल्या चेंडूवरती घणागती प्रहार करतोय तो अनुराग कोंडे. 6 धावांनी आपलं खातं खोलतोय संघाला 6 धावून मिळवून देतोय. बिनबास 6 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा. सुंदर खेळ करताना दिसतोय आपल्या संघासाठी अनुराग. सुंदर गोलंदाजी केली होती त्याने. त्याच प्रकारे चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. 57 धावांचं उद्दिष्ट आहे ते कटक क्लब कट्टा मुंबई संघासमोर. सुंदर फटका कवरच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय. चेंडू निश्चित सीमारेषेच्या जवळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. या 4 धावांनी संघ दुहेरी आकड्यात पोहोचतोय म्हणजे 10. बिनबाद 10 अशी धावसंख्या. 7 पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सुंदर फटकेबाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. ज्या प्रकारची सुरेख गोलंदाजी केली होती त्या प्रकारची सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो अनुराग कोंडे. तर त्याला नॉन स्ट्राईक एंडला साथ देतोय तो अनिश. मापक असं आव्हान आहे ते 57 धावांचं. 2 चेंडूंवरती 1 षटकार 1 चौकाराच्या साह्याने 10 या धाव संख्येवर खेळतोय तो. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पंचांकडे अपील होतय. पंच बाद ठरवत आहेत आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय. विकेट किपर या स्टँड मागे आपलं काम पूर्ण करतोय. संघाला बसतोय पहिला धक्का अनुरागाच्या रूपात. झेलबा 2 तंबू मध्ये परततोय 10 या धाव संख्येवर. एका गड्याच्या मोबदल्यात 10 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. तर त्याची जागा घेण्यासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येतोय तो प्रतीक चांदेरकर. तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येतोय. सुरेख खेळी करून झेलबा 2 तंबू मध्ये परतलाय तो अनुराग कोंडे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला होता. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू विसावलाय तो विकेट किपरच्या हातात. बॉलिंग पॉवर प्लेचं हे षटक आणि पहिल्या षटकामध्ये घणागती प्रहार करून झेलबा 2 तंबू मध्ये परतलाय अनुराग. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय प्रतीक. एक लेफ्ट हँड बॅटमन कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू. चेंडू काही प्रतीकच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. एसट्यान मागे एसटी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. धाव संख्या अद्याप स्थिरावलेली 1 गडी बाद 10.
57 धावांचं मापक आव्हान आहे ते कट्टा क्लब कट्टा मुंबई संघासमोर. चैतन्याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज, एक डावखुरी हातीचा फलंदाज प्रतीक. फुलटाच प्रकारचा चेंडू मारलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांसाठी प्रतीकच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्येला आकार भेटतोय. धाव संख्या आता मात्र पोहोचते ती एक गडी बाद 14. लाईन मनला विनंती असेल आपापली जागा घ्या. लाईन मन नेवल डॉक्टरचे सर्व आमचे कर्मचारी थोडासा क्षेत्र रक्षणामध्ये बदल केला जातोय. व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असेल ते दोन्ही फलंदाजांचं. हा सुद्धा सुंदर फटका, निश्चित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रतीक्षा बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या पोहोचते मात्र 20 वरती. एक गडीबाद 20 अशी धाव संख्या. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज आपला तब्बल एक गडी गमावून 20 अशी धावसंख्या धावपालकावर उभी केली ते कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाने. सुंदर पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला होता तो प्रतीक याने. सामना लवकरात लवकर पंचांनी सुरू करायचा आहे. खेळाडूंनी कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. अजून बरेच सामने व्हायचे आहेत. आता मात्र प्रतीक आणि अनिशाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलंय. पंचांकडून इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्ले असेल हे षटक. 57 धावांचा पाठलाग करत बॉलिंग. बॅटिंग पॉवर प्लेच हे षटक असेल. दुसरा षटक घेऊन येतोय तो नाही घेऊ. दुसरा षटक घेऊन येतोय तो सुमित संघाच्या वतीनं. दुसरं मर्यादित कोठे येतील. पहिलं षटक घेऊन येतोय सुमित तर त्याच्या समोर आहे उजव्या हातीचा फलंदाज अनिश. सुंदर फटका, सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला जातोय. चेंडूवरती एक डाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय आता मात्र 21 वरती. एक गडी बाद 21 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सुंदर सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय तो प्रत्येक. सुमित याचा पुढील चेंडू डावखुरे हातीचा फलंदाज कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाचा. प्रतीक सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. 57 धावांचं मापक आव्हान आहे ते कट्टा क्लब कट्टा मुंबई संघासमोर. दोन्ही संघ तुल्यबळ. सामना निश्चितच रंगतदार होईल यात काही शंका नाही. सुंदर फटका पंच्या डोक्यावरून जातोय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत निश्चितच दोन्ही फलंदाज दोन धावा पूर्ण करतायत. दोन धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 23 वरती. एक गडी बाद 23 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक करताना दिसतोय तो प्रतीक. एक डावखुरी हातीचा फलंदाज. सुंदर सुरेख फलंदाजी आपल्या संघासाठी. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सामना चुरशीचा होईल यात काही शंका नाही. पुढील चेंडू हा सुद्धा चेंडू उकरण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागली जाते. पंचांवर कोणताही परिणाम होत नाहीये. यष्ट्यां मागे विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. खेळण्यासाठी सज्ज प्रतीक. धाव संख्या अद्याप स्थिरावलेली एक गडी बाद 23.
सुमित्याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. डावकुऱ्यातीचा फलंदाज प्रत्येक सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी सुंदर फटका चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवला जातोय. निश्चित एक डाव पूर्ण केले जाते. एका डावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका डावने संघ पुढे सरकतोय. संघ आता मात्र पोहोचतोय 24 वरती. एक गडीबाद 24 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकला येतोय तो अनिश. एक उजव्या हातीचा फलंदाज कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाचा सलामीवीर अजूनही क्रीज मध्ये सुरक्षित. अनुराग कोंडे वैयक्तिक 10 या धाव संख्येवर झेलबाद होऊन तंबू मध्ये परतला होता. त्यानंतर त्याची जागा प्रतिज्ञा डावकुरे हातीचा फलंदाज सांभाळले आणि संघाला आता 23 वरती नेऊन 24 वरती माफ करा. सुंदर फटका मिळाला येतोय. चेंडू चेंडूखाली क्षेत्ररक्षक कुणाल जुवाटकर कुठल्याही प्रकारची चूक न करता अचूक चेंडू अडवला जातोय. फेक केली जाते. एक धाव निश्चित पूर्ण केला जाते. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 25 वरती. पंचवीस अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना सुमित याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुढील चेंडू सुमित्याचा खेळण्यासाठी सज्ज. एक सुरेख फलंदाजी करताना दिसतो आपल्या संघासाठी प्रत्येक. एक डावकुऱ्या हातीचा फलंदाज सुंदर फटका झेलखाली कुणाल येतोय. कुठल्याही प्रकारची चूक न करता कुणाल आपल्या ओंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का प्रतिज्ञाच्या रूपात. दुसऱ्या षटकाच्या सांगते खेरीज 2 गडी बाद 25 अशी धाव संख्या. कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ 57 धावांचा पाठलाग करताना तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय प्रणय जोशी. अठरा चेंडू उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि या 18 चेंडूंवर 32 धावांची गरज आहे ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. 18 चेंडू आणि विजयाचं समीकरण असेल ते 32 धावांचं. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेच इशारा येतोय पंचांकडून. दोन्ही बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय दोन्ही खेळाडूंकडे बॅटिंग. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने जातोय अनिश. 18 चेंडू 32 धावा. विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जातंय. अठरा चेंडू 32 धावा. 57 धावांचं माफक आव्हान असेल ते कट्टा क्लब कट्टा मुंबई संघासमोर. तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपले तब्बल 2 गडी गमावून 25 अशी धाव संख्या धावफलकावर उभी केली आणि 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे ती आता मात्र कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. सूरज जुवाटकर संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. त्याच्या समोर आहे सलामीवीर अनिश अजूनही क्रीज वरती सुरक्षित. आता मात्र 18 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील सुरेख पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेला खेळतोय. गचा क्षेत्ररक्षण येतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षक 2 धावा निश्चित पूर्ण केलं जातंय. सुमित भाबल कडून ही गचा क्षेत्ररक्षण होतंय. वारंवार गचा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय सुमित बाबल. 2 धावांचा निश्चित इथं फायदा मिळतोय तो प्रणय आणि अनिशला. या 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय निश्चित मात्र 27 वरती. 2 गडे बाद 27 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठला करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सूरजचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. उजव्या हातीचा फलंदाज सुंदर चेंडूची खेळी तिथल्या तिथं खेळून एक चोरटी धाव घेतली जाते. एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय आता मात्र 28 वरती. 2 गडी बाद 28 अशी धाव संख्या. आता मात्र 11 सरासरीने धावा कराव्या लागतील त्या कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. 16 चेंडू आणि 29 धावा. माझे सहकारी समालोचक अभय शेलटकर मला सांगतायत की 16 चेंडू मध्ये
29, 16 चेंडू 29 धावा, विजयाचं समीकरण बदललं जातंय. मी सांगितल्याप्रमाणे हा सामना रंगतदार स्थितीकडे वळताना दिसतोय. पुढील चेंडू सूरजाचा रिव्हर्सिव मारण्याचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांच्या बराच बाहेर जातोय. हरियाणा पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. हा चेंडू खूपच यष्ट्यांच्या बाहेर जातोय. पंचांचा निर्णय येतोय, व्हाईटचा इशारा होतोय. या व्हाईटच्या धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 29 वरती. हा सुद्धा सुंदर चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, पायचित अपील होतोय. पंचांवर कोणताही परिणाम नाही, अपील फेटाळून लावलं जाते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव खात्यात जमा होते. संघ पोहोचतोय 30 वरती. पंधरा चेंडू 27 धावा, विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 15 चेंडू आणि 27 धावा, 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सुरेख फेक, सुंदर फटका म्हणावा लागेल. आणि बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार, या षटकाराच्या सहाय्याने धावगतीत भर पडते. धावसंख्या पोहोचते आता मात्र 36 वरती. दोन गडी बाद 36 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय तो. 14 चेंडू 21 धावा, विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 14 चेंडू 21 धावा, विजय दोन्ही संघ तुल्य बळ. 14 चेंडू 21 धावा. सूरजाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सुंदर फटका, चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतो. चेंडू अडवला जातो. एकाच धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 37 वरती. दोन गडी बाद 37 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. सूरजाचा पुढील चेंडू आता मात्र बऱ्याच कालावधी नंतर स्ट्राईकला येतोय तो प्रणय. हा सुद्धा उजव्या हातीचा फलंदाज कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाचा. दोन्ही संघ तुल्य बळ. सुंदर चेंडू, चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय. चेतन कुठल्याही प्रकारची चूक न करता स्वतः कर्णधार आपल्या उंजळीमध्ये झेल टिपतोय. संघाला बसतोय प्रणय याच्या रूपात. षटकाची समाप्ती होते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले तीन गडी गमावून 37 अशी धावसंख्या धावपालकावर उभी केली ते कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाने. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक हाणामारीचे. आणि या 12 चेंडूंवरती विघ्नेश केशव. चला चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा. आजच्या दिवसातील बरेच सामने व्हायचे आहेत. खेळाडूंनी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मंडळाला सहकार्य करायचंय. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. 12 चेंडू 20 धावा. सुमित भाबल संघाच्या वतीनं चौथ मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 20 धावा. 12 चेंडू 20 धावा, विजयाचं समीकरण थोडं बदललं जात आहे. 12 चेंडू आणि 20 धावा हाणामारीचे असे 12 चेंडू शिल्लक. आणि या 12 चेंडूंवरती 20 धावांची गरज आहे ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. दोन्ही संघ तुल्य बळ. सामना निश्चितच रंगतदार स्थितीकडे वळताना दिसतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज सलामीवीर अनिश अजूनही क्रीज मध्ये सुरक्षित. घणाघाती प्रहार करताना दिसतोय. आज बऱ्याच ज्येष्ठांच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा येतोय. दोन्ही आज समांतर करून व्हाईटचा इशारा करतायत. अवंतरची एक धाव जमा होते. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 38 वरती. तीन गडी बाद 38 अशी धावसंख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. पहिला चेंडू स्वयर फेकतो. अतिरिक्त धाव मिळते ती सुमित याच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू चौथ्या षटकातील सुंदर चेंडू. हा सुद्धा यष्ट्यांच्या बराच बाहेर जातोय. पंचांचा इशारा होतोय. पुन्हा एकदा स्वयर चेंडू फेकतोय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 39 वरती. वारंवार अतिरिक्त गच्छाळाशी गोलंदाजी म्हणावी लागेल. क्षेत्ररक्षणात सुद्धा निष्काळजीपणा दाखवला होता तो सुमित भाबल याने. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय तो
अतिरिक्त दोन धावा मिळत आहेत त्या कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. आता मात्र संघ पोहोचतोय 39 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. तब्बल 39 अशी धाव संख्या. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघा. पुढील चेंडू सुमित बाबल्याचा खेळण्यासाठी सज्ज. सालामीर फुल टच प्रकारचा चेंडू. चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय. कुठल्याही प्रकारची चूक न करता झेल बाधवून अनिश मात्र खेळ संपुष्टात येतोय. आणि झेल बाधवून अनिश तंबू मध्ये परततोय तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज जातोय गौरव गावकर. अतिरिक्त दोन धावा दिल्यानंतर फुल टॉस असा प्रकारचा चेंडू होता. मात्र त्याचा काही पुरेपूर फायदा घेता आला नाही तो अनिशाला. आणि अनिश झेल बाधून तंबू मध्ये परतला. सुरेख असा झेल टिपला होता तो. सुमित जातेकर याने सुंदर प्रकारचा आपल्या ओंजळीमध्ये झेल टिपला होता. आणि अनिशी खेळी संपुष्टात आली. अनिश झेल बाधून तंबू मध्ये परततोय तर त्याची जागा घेण्यासाठी गौरव गावकर. एक उजव्या हातीचा फलंदाज. आता मात्र विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जात आहे. 11 चेंडू 18 धावा. विजयाचं समीकरण थोडंसं बदलत जात आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. दोन धावा या अतिरिक्त अशाच आल्या होत्या वाईटच्या स्वरूपात. सुमित याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. गावकर सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय. एक धाव घेतात दोन्ही फलंदाज. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 40 वरती. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. विजयाचं समीकरण बदलत चाललंय. 10 चेंडू 17 धावा. सुंदर चेंडू. चेंडू काय बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. विकेट किपर यष्ट्यान मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. धाव संख्या अद्याप स्थिरावलेली 40. 4 गडी बाद 40. 57 धावांचा पाठलाग करताना कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ. विघ्नेश खेळण्यासाठी सज्ज. सुमित याचा पुढील चेंडू. बॅटचे कडा घेऊन चेंडू विकेटच्या मागे जातोय. विकेट किपरच्या मागे जातोय. फेकी होते परंतु दोन्ही फलंदाज हा नो चेंडू घोषित करतायत पंच. फ्रीटचा चेंडू असेल. अतिरिक्त एक धाव मिळते. बॅट कटच्या स्वरूपात एक धाव मिळते. दोन धावनी संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 42 वरती. हा फ्रीटचा चेंडू असेल. आणि या फ्रीटचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे तो गावकर याला. गावकर खेळण्यासाठी सज्ज. फ्रीटचा चेंडू असेल. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा नो चेंडू. पंचांचा इशारा होतोय. अतिरिक्त धाव मिळते. सुंदर एक अतिरिक्त धाव खात्यात जमा होते. या एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 43 वरती. 4 गडी बाद 43 अशी धाव संख्या. सामना निश्चितच रंगतदार स्थितीकडे जाताना दिसतोय. कट्टा क्लब कट्टा विरुद्ध वाडा तर 11. 9 चेंडू आणि 14 धाव. विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला. हा सुद्धा फ्रेट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातोय निर्धाव. गावकरच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. विकेट किपर यष्ट्यान मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय गोलंदाजाकडे. अतिरिक्त 4 धावा दिल्या ते या आठ चेंडू 14 धाव. विजयाचं समीकरण थोडस बदललं जात आहे. शेवटचा सामना शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल यात काही शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ. वाडा तर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा मुंबई. हा सुद्धा सुंदर फटका. सुरेख फटका. जेलखाली क्षेत्र रक्षक घेतोय कुणाल जुवाटकर. कुठल्याही प्रकारची चूक न करता कुणाल आपल्या उंजळीमध्ये अचूक जेल टिपतोय. संघाला बसतोय 5वा धक्का गावकर याच्या रूपात. गावकर जेल बाधून तंबू मध्ये परततोय. 5 गडे बाद 43 अशी धाव संख्या. चौथ्या षटका षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय प्रणव. हे षटक 10 चेंडूंचं असेल. अतिरिक्त 2 वाईड 2 नो फेकले होते सुमित भाबल याने. आणि अतिरिक्त 4 धावा मिळाल्या होत्या त्या
कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला। आता मात्र लेफ्ट हँड बॅटमन येतोय प्रणव, अतिरिक्त धाव देऊन सुरेख गोलंदाजी केली सुमित भाबल याने। हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांहून कोणताही परिणाम नाही, अपील फेटाळून लावलं जाते। एक लेग बायच्या स्वरूपात धाव येते, एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 44 वरती। आता मात्र विजयाचं समीकरण पूर्णपणे बदललं जातंय, 7 चेंडू 13 धावा, 7 चेंडू आणि 13 धावा। अतिशय रोमहर्षक स्थितीत पोहोचलेला सामना, 7 चेंडू आणि आता मात्र शेवटचं असं हाणामारीचं षटक कोण घेऊन येतंय पाहायचंय। 7 चेंडू आणि 13 धावा, विजयाचं समीकरण बदललं जातंय, 7 चेंडू 13 धावा। चालू असलेला सामना वाडा तर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा मुंबई संघ। टीम मीटिंग घ्यायची नाही याची नोंद घ्यायची आहे, सामना लवकरात लवकर सुरू करायचा, यानंतर लगेचच सामना होईल तो म्हणजे श्रीकृष्ण कोळंब विरुद्ध जय बजरंग मळई, दोन्ही संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे। कोळंब संघाने यानंतर लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, तर मळई संघाने आपली सलामीची जोडी तयार ठेवायची आहे। आता मात्र शेवटच्या हाणामारीचे 7 चेंडू घेऊन येतोय रुपेश कोंडे, 7 चेंडू आणि 13 धावा। दहा 12 पावलांचं स्टार्ट घेऊन ओवर द विकेटचा मारा करेल तो प्रणव याच्यासाठी, प्रणव खेळण्यासाठी सज्ज, एक डावकुऱ्यातीचा फलंदाज, 7 चेंडू 13 धावा। शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडूंवरती जिंकण्यासाठी पाहिजे अत्य 13 धावा। दोन्ही संघ तुल्यबळ, वाडा तर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा मुंबई। यानंतर जो सामना होईल श्रीकृष्ण कोळंब विरुद्ध जय बजरंग मळी, दोन्ही संघ तुल्यबळ, हा सुद्धा सामना रंगतदारच होणार, यात काही शंका नाही। पहिला गावकर रनआउट होऊन केशव आपल्या डगआउट मध्ये परततोय, संघाला बसतोय सावा धक्का। 44 या धाव संख्येवरती सुरेख चेंडू होता, चेंडू पायाला आदळला होता, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि आता मात्र नवोदित फलंदाज जातोय क्रीज वरती, तो म्हणजे संकेत। 5 चेंडू 13 धावा, विजयाचं समीकरण तसंच राहतंय, चेंडूची सांगता होते, 5 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असेल ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला। दोन्ही संघ तुल्यबळ, वाडा तर 11 विरुद्ध आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने येतोय तो संकेत, एक उजव्या हातीचा फलंदाज असेल कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाचा। तर बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा सज्ज, ओवर द विकेटचा मारा करेल, 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन रुपेश कोंडे। पाच चेंडू 13 धावा, विजयाचं समीकरण थोडंसं बदललं जात आहे, रुपेशाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज, एक गुजरातीचा फुलटा प्रकारचा चेंडू, चेंडू यष्ट्यांच्या बाहेर जातोय, पंचांकडे दाद मागितले जात आहे, पंचांवर कोणताही परिणाम नाही, पंच दाद फेटाळून लावत आहेत, चेंडू जातोय निर्धाव, डॉट बॉल म्हणून नोंद केली जाते। 44 वरती तिरावलाय, आता मात्र 4 चेंडू 13 धावा, विजयाचं समीकरण थोडं बदलत चाललंय, 4 चेंडू आणि 13 धावा। हाणामारीचं षटक आहे आणि शेवटचं षटक हे घेऊन आलाय तो रुपेश, सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रुपेशाची, हा सुद्धा सुंदर हुक केलाय, चेंडू चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय, चेंडू निश्चित सीमारेषेच्या बाहेर जातोय, दोन्हीचे क्षेत्र रक्षकाला चक्रवून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। या 4 धावांनी संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतो आता मात्र 48 वरती, 3 चेंडू 9 धावा। संघात विजयाचं समीकरण थोडंसं बदलत चालतंय, 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज, कृपया टीम मीटिंग घ्यायची नाही याची नोंद घ्यायची आहे। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 3 चेंडूंवरती 9 धावांची गरज, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, दोन्ही संघ तुल्यबळ, वाडा तर 11 विरुद्ध कट्टा क्लब कट्टा, आता मात्र स्ट्राइक एंडच्या दिशेने आहे तो
संकेत कोयंडे, तर बॉलिंग करतोय रुपेश कोयंडे। तीन चेंडू नऊ धावा, विजयाचं समीकरण बदलताय। तीन चेंडूंमध्ये नऊ धावांची गरज काटा क्लब काटा मुंबई संघाला। हा सुद्धा सुंदर फटका, चेंडू खाली क्षेत्र रक्षक येतोय, चेंडू अडवला जातो, एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, एका धावून संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 49 वरती। दोन चेंडू आठ धावा, विजयाचं समीकरण बदलत चाललंय, एका षटकाराची गरज आहे आता मात्र ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला। आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय रुपेश कोयंडे पाहायचंय। दोन चेंडू शिल्लक आणि दोन चेंडूंवरती आठ धावांची गरज, सामना अतिशय रोमर्षक स्थितीत पोहोचलाय। दोन चेंडू आठ धावा, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, दोन चेंडूंमध्ये आठ धावा। आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने येतोय तो एक डावकुऱ्यातीचा फलंदाज। दोन चेंडू आठ धावा, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, दोन चेंडूंमध्ये आठ धावांची गरज आहे ती कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला। रुपेश कोयंडे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज, ओवर द विकेटचा मारा करेल, खेळण्यासाठी सज्ज एक डावकुऱ्या हातीचा फलंदाज संकेत प्रणव। सुंदर फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दोन्ही फलंदाज दुसरी धाव घेण्यात यशस्वी होत आहे काय पाहायचंय, आणि दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहे, दोन्ही धावा पूर्ण केल्या जाते। गाचा क्षेत्र रक्षण होत आहे सुमित भाबल याच्याकडून, पुन्हा एकदा वारंवार तेच प्रात्यक्षिक दाखवतोय सुमित भाबल, आणि याचा फायदा उठवला जातोय दोन्ही फलंदाजाकडून। आता मात्र एक चेंडू सहा धावा, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, मी सांगितल्याप्रमाणे सामना रोमर्षक स्थितीत पोहोचलाय। एक चेंडू शिल्लक आणि सहा धावा, कृपया लाईनमॅनने आपली जागा निश्चित करून घ्यायची आहे, एका चेंडूवरती सहा धावांची गरज आहे। एक चेंडू सहा धावा, विजयाचं समीकरण बदललं जात आहे, शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि सहा धावा। एक चेंडू सहा धावा, अतिशय रोमर्षक स्थितीत पोहोचलेला हा सामना, शेवटचा चेंडू घेऊन आणि या शेवटच्या चेंडूंवरती सहा धावांची गरज कट्टा क्लब कट्टा मुंबई संघाला। आता मात्र सुरेख फटका होता, परंतु दोन्ही फलंदाज एकदा समाधान मानतात आणि विजयश्री प्राप्त करतोय तो वाडा तर 11 संघ। दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन, सुंदर खेळ केले होते ते आपल्या संघासाठी साजेशी, आणि हा विजयश्री खेचून आणत आहे ते वाडा तर 11। दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन।